मी एका पोराचा व्हिडिओ शूट केलता मिसळ दरबार म्हणून. मित्रांनो, दहावीला कॉप्या करून पास झालेला, बळजबरीने पास झाला तो. आज महिन्याला 5 लाख रुपये कमवतो आणि इथं 30 वर्ष जे शिकले त्याला 3000 कोण काम द्यायला तयार नाही. मग मला सांगा काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? कॉपी केली पाहिजे. काय केलं पाहिजे? व्यवसाय. नाही सांगतो ना, व्यवसाय करणं म्हणजेच कॉपी करणं ना. तुम्हाला मोबाईल बनवता येतो का? पण मोबाईल दुरुस्त करता येईल की नाही? येऊ शकतो. तुम्हाला गाडी बनवता येईल का? नाही. पण गाडी दुरुस्त करता येईल की नाही? करता येऊ शकते. तुम्हाला कपडे बनवता येतात का? नाही. पण शिवता येतील की नाही? येऊ शकतात. आणि म्हणून जगात जेवढा मोठा ब्रिलियंट माणूस असतो ना, त्याच्यापेक्षा मोठा ब्रिलियंट माणूस तो असतो जो कॉपी करू शकतो. म्हणून कॉपी करायला शिकला पाहिजे. लोक काय कॉपी करतात? तर शिवाजी महाराज कॉपी नाही करत, शिवाजी महाराजांची दाढी कॉपी करतात. आता दाढीमुळे विकास होईल का? दाढीमुळे पराक्रम होईल का? शिवाजी महाराजांनी दाढी ठेवली म्हणून स्वराज्य उभं राहिलं का? माझी काही खुळी असतात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला, एमआयडीसी कामाला अशी गाडी बिडी टू व्हीलरवर बसतोय. आता माव्याच्यासाठी प्रसिद्धच नगर ना, तर मावा सोडून तर कसं गाडी बसेल? मग असा बसणार बादशाह सारखा किंग आणि असं असा कुठं दिसला ना अशी महाराजांसारखी चंद्रकोट ठेवून दाढी आणि मिशी ठेवलेला, तर जाता येता सगळ्यांनी त्यांनी बुटाने हाणला पाहिजे अशा माणसा. महाराज हा कुठं बसतोय? दुसऱ्याच्या फाटक्या टू व्हीलरवर. गुटखा दुसऱ्याचा उसना आणि रुबाब कसा? मी शिवभक्त आहे. याला 3 टाइम ह्याच्या पार्श्वभागावर बांबुरी फटके दिले पाहिजे, याला सरळ केला पाहिजे. कोणाची तुलना करतो तू दाढी ठेवून आणि मिशी ठेवून? कोणत्या शिवाजी महाराजची तुलना करतो ज्यांनी शून्यातून आपलं स्वराज्य उभं केलं आणि राज्याभिषेक केला? त्यावेळी 10,000 कोटीच्या सिंहासनावर जे राजे विराजमान झाले, तू 40,000 सेकंड हँड फटफटी बसून त्यांची तुलना करतो स्वतःची. म्हणून कॉपी करा, पण कसं? शिवाजी महाराजांचं चारित्र्य कॉपी करा, शिवाजी महाराजांचं सौजन्य कॉपी करा, त्यांची बुद्धी कॉपी करा. जगातल्या आलम दुनियातला एक असा राजा नव्हता, एक असं राज्य नव्हतं की जिथे त्या राजानी किंवा राजाच्या पोरांनी किंवा राजाच्या नातेवाईकांनी एखाद्या बाईवर बलात्कार केला नसेल. एकही राज्य असं तुम्ही दाखवू शकत नाही. पण जगाच्या पाठीवर फक्त एकमेव या महाराष्ट्रातलं राज्य असं उभं राहिलं की शिवाजी महाराज, जिजाऊ, शहाजीराजे आणि या सगळ्यांचा संस्कार असा होता की सर्वसामान्य माणसाच्या मुलीवर जरी बलात्कार केला ना तरी त्याचे हात आणि पाय कलम केले जायचे. हे जर ह्या महाराष्ट्राला ही शिकवण लक्षात राहिली असती तर कोपर्डीचं प्रकरण झालं असतं का? खैलाजीचं प्रकरण झालं असतं का? अशी कित्येक प्रकरण या महाराष्ट्रात. म्हणजे आम्ही जे शिवाजी महाराज खरे कॉपी करायला पाहिजे ते करत नाही आणि नुसतंच आपलं तूप लावायला तरी तुझ्याकडे पैसे आहेत का रे पटक्या? आणि शिवाजी महाराजची बॉडी कशी, किती स्लिम. महाराजांची तुलना करायची ना तुम्हाला, जरूर करा, कॉपी जरूर करा. जर शिवाजी महाराज एका रात्रीमध्ये 72 किलोमीटर चालू शकतात तर तू 4 दिवसात 72 किलोमीटर चालून दाखव, 4 दिवसात. हॅलो, पन्हाळ्यातून सुटून घोडखिंड लढवून विशाळगड पोहोचणे, 72 किलोमीटर महाराज चाललेले आहेत. मित्र, हाय तुमच्या तेवढा स्टॅमिना, हाय तुमच्या दम, 4 किलोमीटर तरी चाललं ते दमलो बाबा. तू शिवाजी महाराजांचा मावळा नाही, तू कावळा आहेस, कावळा आहेस. हाय तुझ्या स्टॅमिना,